आठ दिवसात तीन मोटरसायकल चोरून मोटरसायकल चोरट्यांनी एक प्रकारे शिर्डी पोलिसांना आवाहन दिले असून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शिर्डी शहरात वर्षभर मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला गेल्या मात्र शिर्डी पोलीस स्टेशन मधील चोरीचा व टोळीचा सुगावा लागत नसल्याने आता या दुचाकी चोरी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील कधी खंबीर पावले उचलणार असा सवाल ज्या आर्थिक लोकांचे नुकसान झाले आहे त्यांच्याकडून विचारला जात आहे मागील आठ दिवसात शिर्डी शहरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यात साईबाबा संस्थांचे कर्मचारी सुनील रावसाहेब लोंडे यांची पंधरा जून रोजी होंडा ऍक्टिवा तीस हजार रुपये नांदुरकी येथील सुनील शांताराम गायकवाड यांची हिरो होंडा स्प्लेंडर ही तीस हजार पंधरा जून रोजी शिर्डी येथील पाण्याच्या टाकीजवळ चोरट्यांनी चोरून नेली तर तिसऱ्या घटनेत वांबोरी येथील चेतन प्रमोद कोठारी यांचे भाऊ प्रमोद मनोज प्रमोद कोठारी व आई शिर्डी शहरात सुतार गल्लीत असलेल्या मावशीकडे मुक्कामी थांबले होते सात जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची हिरो होंडा कंपनीची पांढरा रंग असलेली स्कूटी चोरीला गेली या प्रकरणी चोरीचे गुन्हे उग दाखल झालेले आहेत वारंवार होणाऱ्या दुचाकी शिर्डी पोलिसांच्या खबऱ्यांचे जाळे कुमकुवतर झाले नाहीत ना असा प्रश्न विचारला जात आहे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी विशेष पथकावर जबाबदारी सोपवून या टोळीला गजाड करून आपल्या कामाची चुनूक दाखवावी असा सूर आता पुढे आलेला आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी